हॅलो, काय रे, कुठे आहेस? मी ऑन द वे आहे. कुठे चाललायस? फार्म हाऊस वर. एक मिनिट, तुला कसं कळलं? कुणी सांगितलं? ते म्हणजे मला ते मी काय मयुरी. अच्छा, मयुरीने सांगितलं का? आता कळलंच आहे, मग ऍड्रेसही माहिती असेल. पोच तिकडे वाट बघ. मॅम, राजवीर, तू माझ्याकडे असं बघू नकोस. बॉडीगार्ड असला तरी तो आपला नोकर आहे आणि त्याच्याशी त्याच पद्धतीने वागावं लागेल. मम्मा, तो बॉडीगार्ड आहे आपला, नोकर नाही. आणि मला त्याची काय गरज होती मम्मा? राजवीर, अरे त्याला प्रॉब्लेम नाही, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तो यायला तयार आहे. प्रॉब्लेम तर आहे. काय प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम तर असेलच ना, त्यालाही त्याचे काही प्रॉब्लेम असतीलच. तर काय राजवीर, तो येतोय, विषय संप. मयू, ए मयू, काय काय झालं? चल ना, उशीर होतोय ना. काही नाही, चल. हा, हॅलो मिस मयुरी. भाऊसाहेबच्या बाबतीत मम्मा माझं काहीच ऐकत नाहीये, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी गॅरीला तुमचे कपडे घ्यायला आधीच सांगितले, बाकी आपण तिकडे मॅनेज करूच. ऑल द बेस्ट, हॅव अ गुड डे. राजवीर सरांनी आत्ता मला वाचवलंय, पण तिकडे गेल्यावर मयुरी आणि भाऊसाहेबला एकत्र येण्याची वेळ आली तर? आई आई आई, सावकाश सावकाश, मी पकडते, दे मी पकडते. नाही, मी घेते. हा, चल आपण सावकाश चल. ओके ना? हा, ठीक आहे ना. तू बरी ग बाबा? मी बरी. राजवीर, माझी बॅग काढून दे ना जरा. हे द्या. म्हणजे मी रघु. नमस्कार. नमस्कार. हे द्या माझे. सावकाश. अरे नमस्कार रघु काका, कसे आहात तुम्ही? तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. अहो, आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्यायचे असतात. सगळं ठीक आहे ना? बरं आहे ना सगळं? चला या, या बघूया, या. हे हिरो, बोला. काय बोलू? बोलण्यासाठी खरंच काही शिल्लक ठेवलंयस का तू? काय म्हणाला होतास? त्या मयुरी आणि राजवीरला 15 दिवस तरी मी एकत्र येऊ देणार नाही. आज इथे ते दोघं आपल्या सोबत आहेत. नाही, बरोबर आहे तुमचं, पण तू पण बीण काही बोलू नको. तुझ्याच्यानी काहीही होणार नाहीये. त्यांचा गेम करता करता तुझा गेम झाला. तुम्हाला असं वाटत असलं तरी मला असं वाटत नाहीये. बापरे, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स, म्हणजे गिरे तुम्ही टांग उपर. हे बघा, तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण माझा प्लॅन ऑलरेडी रेडी आहे. तुमची ही लाडकी मयुरी लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या सेफ झोन मधनं बाहेर आली आहे, तेही अशा वातावरणात. ती बाहेर येऊ शकते तशी इथनं गायबही होऊ शकते ना, कायमची. तर ही आहे तुमची खोली. तुम्ही नसताना या घरात कोण वावरत ते मला काही माहित नाहीये. पण आजपासून मात्र तुम्हीच या खोलीत राहणार. अहो काय रघु काका, आम्हाला घाबरवताय की सांगताय?
तुम्हाला घाबरवणारा मी कोण? मी फक्त वस्तुस्थिती सांगतोय. बापरे, असे काय हे? हो कुठे बोलण्याकडे लक्ष देत आहे त्यांच्या? त्यांनी आपल्याला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला माहिती आहे ना आपण इथे काय करायला आलोय ते. काय? हे मला तुम्हाला सांगावं लागेल आपण काय करायला आलो इथे. आणि मी जर असं म्हणाले की मला नाही माहिती तर? तर मी आहे ना. आपण इथे कशासाठी आलोय ते? हा, अजून एक महत्वाची गोष्ट. झोपताना दोघांनी पूर्वेकडे तोंड करून झोपायचं. दिशा चुकली आणि जर काही दिसलं तर मग मात्र मला बोलायचं नाहीये. की रघु काका काही बोलला नाही म्हणून. अहो थँक यू, आम्ही पूर्वेकडे चेहरा करूनच झोपलो. बर ठीक आहे. हो अगदी सावकाश. ऐका ना, आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊया, इथे नको. मिस मयुरी, असं काय घाबरताय? तसंही आज आपल्याला इतर कोणाकडे पाहायला वेळ कुठे असणार मिस मयुरी? मग ते कोणी भूत का असेल ना? सर काय झालं सर? माझी बायको किती सुंदर दिसते ते पाहतोय. सर तुम्ही थोडस अति करता असं वाटत नाही का तुम्हाला? अजिबात नाही. उलट हे सगळं करायला ऑलरेडी खूप उशीर झालाय असं वाटतंय मला. सर मयुरी, आर्यन काय कधी काय सरप्राईज देशील सांगता येत नाही. सॉरी हा, तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं मी? आता डिस्टर्ब केलंच आहे, आता काय बोलणार आम्ही? तू काही बोलूच नकोस. हा आणि वहिनी, तुम्ही काही बोलू नका. काय झालं? मी काय केलं? काय झालं म्हणजे काय? माझ्या सख्ख्या मित्राला तोडलं तुम्ही माझ्यापासून. तोडलंय? काही काय बोलताय? नाही, मला मान्य आहे की माझा हा मित्र आता पूर्णपणे तुमची प्रॉपर्टी झालेला आहे, पण त्याचा सख्खा मित्र आणि तुमचा धीर म्हणून मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. रिक्वेस्ट? काय? नक्की पूर्ण कराल ना रिक्वेस्ट? हो. रिक्वेस्ट अशी आहे की मला 2 दिवसासाठी माझा मित्र परत द्या ना जरा प्लीज. म्हणजे कसं आहे, मला पण त्याच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत, शेअर करायचे आहेत. माझ्याही आयुष्यात बरंच काय काय चाललेलं असतं, ते मला त्याला सांगायचं असतं, पण हा आता तुमच्याशी लग्न झाल्यानंतर मला विसरला हो पूर्णपणे. त्यामुळे जरा तुम्ही आम्हाला वेळ दिलात तर बरं होईल. हो ठीक आहे. काय काय ठीक आहे? आपलेही काही प्लॅन्स असू शकतात ना. ते कर ना, नंतर कर ना. हा सर, नंतर करू आपण. नाही नाही, मी काय म्हणतो, 2 दिवस रे, जास्त नाही. हा नाही, म्हणजे मी काय म्हणतो सर, मी जाऊ. हो मिस मयुरी, बाय. आहो येते. हा हा, ही बॅग जागेवर ठेवते. हो आजी. आजी, मी तुमची पण बॅग जागेवर आणून ठेवली आहे आणि तुमची बघा औषधं काढून ठेवली आहेत. तुम्ही बघा, 8 महिन्याने औषधं घ्या. हा मयुरीनं मला सगळं काही सांगितलंय. ही मयुरी म्हणजे ना कमालच आहे. कोणाला काय हवं नको ते सगळं तिला माहिती असतं.
आजी क्या मॅडमचं नाव घेतलं आणि मॅडम आल्या. मयुरी तू इथं काय करतेस आता? हा ते राजवीर सरांसोबत आर्यन भाऊजी राहणार आहेत म्हणून मी इथे तुमच्या दोघींसोबत राहायला आहे. ए मयुम म्हणजे तू इकडे आमच्या सोबत राहणार? अरे वा हे तर एकदम भारी झालं ना. म्हणजे जर का ते मुलं मुलं तिकडे मज्जा करणार असतील तर आपण पण मुली मुली इकडे मज्जा करूयात ना. आपण काय कमी आहे काय? चालेल. आपण तर म्हणतो माणसाने डोक्याला शॉट लावून घ्यायचाच नसतो, फक्त कल्ला करायचा, फुल टूक कल्ला. हे तत्वज्ञान सांगणार कोण आहे ते कळेल का आम्हाला? कळायचं काय तर, ह्या घरात जर कोण सॉलिड बोलणार असेल ना तर तो तुमचा गॅरीत असणार ना, गॅरीत असणार ना, गॅरीत असणार ना. काय आजी कशी वाटते हेअरस्टाईल? छान दिसतोय अवतार. हे जरा फाटलेलं वगैरे आहे ते जरा बघ. अरे ती स्टाईल आहे. बरं पण तू काय करतोयस इथे? आपण ते शोधायला आलो होतो. कोणाला? पण तू काय करतोयस इथे? अहो आजी आता ब्युटीने जसं विचारल्यावर ते तरी बिचारे काय बोलणार आहेत ना. ओ वहिनी माझं जाऊ द्या ना, तुम्ही तिथे ब्रो सोबत असायला हवे असतं ना, इथे काय करताय? गॅरी तू विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं आधी तू दे. तू इथे काय करतोयस? तू कोणाला शोधायला आलायस? आजी मी काय म्हणते आपण इथून घरी गेलो ना की लगेचच मुहूर्त बघायला चालू करूया. अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. म्हणजे एखादी गोष्ट जर माहितीये तर उगाच उशीर कशाला करायचा ना आपण. काय तू, मी बघते बाहेर काही अजून सामान राहिलाय का, मी सगळं घेऊन येते. अगं ए ब्युटी बोलू काय? हा बोला ना. तुम्ही एकदम सॉलिड आहात, म्हणजे एकदम भारी आहात. मी काय म्हणते गॅरी सर, आपण ना असा एक खूप मोठा हॉल बघू आणि म्हणजे भटजींशी बोलून पण काय काय लागतं काय नाही लागत सगळी तयारी करूया आणि मग यांच्या आवडीचे मेनू ठेवूया आपण सगळे, है ना? पिझ्झा, पास्ता, नूडल्स हे सगळं बरोबर. आईस्क्रीम पण ठेवा, तुम्हाला चालेल ना? वहिनी आजी तुम्ही गॅरी सर ऐका गॅरी. काय ग काय करतेस? सगळ्यांचं जेवणाचं बघते. हो का? बर तू तू एक काम कर, तू अशी इकडे ये ये, मी बघते आज सगळ्यांचं जेवण. अहो नाही नको. का नको? हे काम माझं आहे, तुम्ही फक्त आराम करा. तेच तर जमत नाहीये ना मला. अहो तुम्हाला लागलंही आहे ना. काय आजारपणाचं कौतुक करत बसलो ना की त्याच्याकडे जास्त लक्ष राहत. कामात असलेलं बरं असत. काय मी करते सगळं, तू बघ आता काय काय करते ते. मी मला सगळं येत. म्हणजे काय इथे तुमच्याच हातचं खायचंय? आहो जावय बापू आहो. मी ते नाही म्हणजे जरा सगळ्यांना चवीमध्ये बदल मिळायला हवा ना. हा नाही नाही बरोबर आहे राजवीर सर तुमचं. म्हणजे सारखं सारखं काय आपण तीच भाजी खायची का, तीच डाळ खायची का? हा जरा चेंज मिळाला लाईफ मध्ये तर चांगलं असत ना. राजवीर सर कसं आहे हे तुम्हाला कळतं, हे मला कळतं, नाही आमच्या आई साहेबांना कोण समजावणार? ते काय नाही ठरलंय, आजचं जेवण सगळे वसुधाताईंच्या हातचं जेवण. वा 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 इशे 500 डन आहे, असंच करूया. हे आई काय झालं? अहो गुंडा काकू रडताय कशामुळे? हा भाऊ एवढं वाईट जेवण करते का रे? बरी आहेस ना ग आई? अहो नाही गुंडा काकू सॉरी, माझी आयडिया होती. मी तुम्हाला आराम मिळावा एवढीच आमची इच्छा आहे. किती काम करणार आहात तुम्ही? आणि आई तू घरी सतत कामच करत असतेस, कधीच आराम करत नाहीस ना. एक्झॅक्टली मी पण जेव्हा जेव्हा घरी आलो ना तेव्हा तेव्हा तुम्ही सतत कामातच व्यस्त होतात, सतत आमच्यासाठी तुम्ही काही ना काही बनवत राहतात खायला प्यायला, पण इथे तुम्ही आला आहात आराम करायला. आज तुम्ही आराम करायचा आहे
जेवण वसुधाताई करते. हा हिशे 500 डन. आओ पण. नाही 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 आई, अगं काय आपले जावई बापू आहेत ते, तू त्यांचा ऐकणार नाहीयेस का? हा प्लीज ये बाहेर. ग्रेट ये. आर्यन तुझा नक्की काय प्लॅन आहे? हे सगळे इथे असताना तू मयुरीला कसं गायब करणार आहेस? हा राजवीरचा मोबाईल. अरे राजवीरचा मोबाईल तुझ्याकडे, काय करणार आहेस तू नेमकं? मला लोकांचे आवाज काढता येतात तुम्हाला माहिती आहे. हो मग आता मी या फोनवरनं तुमच्या लाडक्या मयुरीला फोन करणार, आणि योग्य वेळ आली की तुमच्या लाडक्या मयुरीला गायब करणार. यामिनी मॅम. मॅम बजरंग रणजिंगे बॉडीगार्ड ड्युटीवर हजर आहे तुमच्या करता. काय रे काय रे मूर्ख बिंडोक बेअक्कल, एवढी साधी गोष्ट करत नाही, मॅनर्स नाही तुला? आम्ही दोघं बोलत असताना असं मध्ये येऊन उभं राहायचं? सॉरी म्हणजे मॅडम. काय सॉरी काय ऐकलंस? नाही नाही मॅडम. जास्त शहाणपणा करू नकोस, चल जा तिकडे जाऊन उभा रा. येस 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 मॅडम. काय तू तू आवाजाविषयी काय काय बोलत होतास? मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल करून दाखवतो. हॅलो. हॅलो मिस मयुरी. हा बोला. काही नाही, मला तुमची खूप आठवण येत होती म्हणून फोन केला. पण सर इथे तर मी तुमच्याच सोबत आहे ना. हो पण हाच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे? म्हणजे इथे आपण सगळ्यांबरोबर आहोत पण एकमेकांबरोबर नाही आहोत. हे काय आता नवीन? नाही मिस मयुरी, नवीन जुना आता काही नाही. आता मी जे सांगणार आहे ते तुम्ही ऐकायचं. बरं सांगा. तुम्ही मला भेटायला यायचंय आत्ता. आत्ता कुठे? तुमच्या रूम मध्ये? नाही नाही फार्म हाऊसच्या बाहेर. हो सर तिकडे तर सुनसान आहे सगळं, तिकडे कशी येऊ? म्हणूनच तर बोलवतोय ना तुम्हाला. म्हणजे इथे फक्त आपण दोघ. सर येत आहे ना मिस मयुरी? अहो सर एवढे सगळे जण इथे आहेत, मी कसं येणार ना त्यांच्यामधून? तुम्हाला माझी शपथ आहे. सर शपथ कशाला द्यायला हवी होती? या तुम्ही, मी वाट बघतोय. ठीक आहे येते मी. आय लव्ह यू मिस मयुरी. याचा रिप्लाय मी तुम्हाला तिथे येऊनच देईन. बाय. गुड बाय. खूप हुशार आहेस तू. ही फक्त सुरुवात आहे. आता एकदा ती गायब झाली की तुम्ही तुमचा ड्रामा सुरू करायचा. हा ते सगळं मी करेन, पण काही झालं तरी हा प्लॅन फेल होता कामा नये. अजिबात नाही होणार. ऑल द बेस्ट. थँक्यू. येणार राजवीरची लाडकी मिस मयुरी येणार आणि ती माझी होणार, आणि तिला माझी होण्यापासून कोणी थांबवू नाही शकणार. राजवीर सर. राजवीर सर कुठे आहात तुम्ही? बाहेर या लवकर. सर तुम्ही जर मला घाबरवण्याचा प्रयत्न करत असाल ना तर मी अजिबात घाबरणार नाही. मी आधीच सांगते, पटकन बाहेर या. राजवीर सर मला माहितीये तुम्ही इथेच आहात, पटकन बाहेर या.
मयू, ए मयू, काय इथे इथे काय करतेस? सगळीकडे शोधून झालं मला तुला. मला का शोधताय? का शोधताय? झालं, विसरलीस ना काय? आज विसरलीस ना काय? रक्षाबंधन आहे आज. मला राखी कोण बांधणार? मला माहिती आहे आज रक्षाबंधन आहे. अरे बापरे, माहितीये का? मग काय करायचं त्याच? अरे मी तुझ्याकडेच येत होते तुला राखी बांधण्यासाठी. गप्प बस, मला माहितीये तुझं लग्न झालं आणि कायमची विसरून गेलेस तू आम्हाला. अरे त्या दिवशी केवढं लेक्चर दिलं आईला आणि तू काय वेगळं करतेस ग? अरे मी तुला सांगते ना, मी राखी बस मला विसरले, मला विसर. चला ते रूम मध्ये आणि राखी बांध. चल, माझा लाडाचा भाऊ तो. चल